नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनोद कुमार माने माने गुरुजी या YouTube चॅनल मध्ये आपले पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण काल पाहिलेलं होतं विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाचे वर्गीकरण आपण पाहिलेलं होतं। आज आपण बघूया विशेषणाचे प्रकार आणि या विशेषणाच्या प्रकारातील पहिला प्रकार जो आहे तो आहे गुण विशेषण। पहिल्यांदा आपण गुण विशेषणाची व्याख्या बघू की नेमकं गुण विशेषण म्हणजे काय। तर गुण विशेषण म्हणजे काय, तर ज्या विशेषणाच्या द्वारे, लक्षात घ्या, ज्या विशेषणाच्या द्वारे नामाचा कोणताही गुण किंवा त्याबद्दलची विशेष माहिती सांगितली जाते किंवा व्यक्त होते त्यास गुण विशेषण असे म्हणतात। म्हणजे ज्या विशेषणाच्या द्वारे नामाचा कोणताही गुण किंवा त्याबद्दलची विशेष माहिती जर आपल्याला सांगितली जात असेल किंवा दिली जात असेल तर त्याला आपण गुण विशेषण असे म्हणतो। उदाहरणात घ्या बघा, धूर्त कोल्हा। कोल्हा कसा असतो? धूर्त। कोल्हाबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। आंबट बोरे, तर बोर पण म्हणजे गोड पण राहू शकतात, ठीक आहे। तर बोराबद्दलची माहिती दिलेली आहे की बोर कसे आहेत, आंबट आहेत। मांजर काडी, काडी मांजर, कडू कारले, तुपात तळले तरी कडूच कडू, म्हणजे काढल्याचा गुण आहे तो। त्याच्यानंतर साखर कशी असते, गोड असतो, साखरेचा गुण आहे तो। लांडगा कसा असतो, लवाड असतो, लवाड लांडगा। माणूस आनंदी, आनंदी माणूस, बिकट वाट, सुंदर मुलगे। तर हे जे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, तर या उदाहरणामधून आपल्याला नामाचा गुण किंवा त्याबद्दलची विशेष माहिती जी आहे तर ती माहिती या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। त्याच्यानंतर जो दुसरं जे आहे तर ते आहे संख्या विशेषण। गुण विशेषणाचा दुसरा प्रकार आहे संख्या विशेषण। संख्या विशेषण म्हणजे काय, तर ज्या विशेषणाच्या योगाने, लक्षात घ्या, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची, ज्या विशेषणाच्या योगाने किंवा सहाय्याने नामाची गणना किंवा मोजणी केली जाते। काय केलं जातं, नामाची गणना किंवा मोजणी केली जाते त्याला आपण म्हणतो संख्या विशेषण। लक्षात ठेवायचं की ज्या विशेषणाच्या योगाने नामाची गणना किंवा मोजणी केली जात असेल तर त्याला आपण म्हणतो संख्या विशेषण। जसं आता उदाहरण दिलेलं आहे 64 कला, चित्रकला, संगीत कला, नृत्य कला, लेखन कला, ह्या सगळ्या कला आहेत, तर त्या किती आहेत, एकंदरीत 64। त्याच्यानंतर 50 रुपये, रुपयांची संख्या या ठिकाणी दाखवलेली आहे, किती रुपये आहेत ते। वर्ष, एखादा उत्सव आपण जेव्हा साजरा करतो किंवा वाढदिवस साजरा करतो तर त्याचं वर्ष या ठिकाणी सांगितलं असतं। आता या ठिकाणी 10वे वर्ष, वर्षाची संख्या या ठिकाणी दिलेली आहे की हा कोणता वर्ष आहे। त्याच्यानंतर इयत्ता, 8वी इयत्ता, 8वी इयत्ता, 9वी 10वी, अशा पद्धतीने संख्या दिली जाते, किंवा चौथा मजला, चौथा माळा, अशा पद्धतीचं या ठिकाणी माहिती आपल्याला दिली जाते। आता हे जे संख्या विशेषण आहे ना, तर या संख्या विशेषणाचे अजून उपप्रकार पडतात, ते देखील आपण बघू। तर यामध्ये संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार पडतात, हे लक्षात घ्या आपल्याला। संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार, त्याच्यातील पहिला जो आहे तर तो आहे गणनावाचक विशेषण। पहिल्यांदा आपण बघूया गणनावाचक विशेषण। यामध्ये लक्षात घ्या गणनावाचक विशेषण म्हणजे काय, तर जेव्हा संख्यांची गणना केली जाते, जेव्हा संख्यांची गणना केली जाते तेव्हा त्याला गणनावाचक विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ जर पाहायचं झालं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 100, 1,00,000, इथपर्यंत आपण संख्याची मोजणी करू शकतो, त्यापेक्षा जास्त करू शकतो आपण। तर गणनावाचक विशेषणामध्ये काय केलं जातं, संख्यांची गणना केली जाते, मग ते पैसे असतील, एखादी वस्तू असेल, तर हे सगळं या ठिकाणी काय केलं जातं, मोजलं जातं, हे लक्षात ठेवायचं आपल्याला। तर यामध्ये गणनावाचक विशेषणामध्ये लक्षात घ्यायचं, जेव्हा एखाद्या संख्येची गणना केली जाते तेव्हा त्याला गणनावाचक विशेषण असं म्हणतात। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, म्हणजे जेवढे संख्या मोजू शकाल तेवढं संख्या त्या ठिकाणी आलेल्या असतात, त्याला आपण गणनावाचक विशेषण असं म्हणतो। आता हे जे गणनावाचक विशेषण आहे ना, याचे परत 3 पोट उपप्रकार पडतात, 3 पोट उपप्रकार या ठिकाणी त्याचे पडतात। एक असतो अपूर्णांकवाचक विशेषण। अपूर्णांक तुम्हाला माहित आहे गणितामध्ये, पूर्णांक आणि अपूर्णांक,
पूर्णांकवाचक विशेषण म्हणजे काय? तर पूर्णांकवाचक विशेषण म्हणजे ज्या संख्येने पूर्ण संख्येचा बोध होतो, लक्षात घ्यायचं, ज्या संख्येने पूर्ण संख्येचा बोध होतो त्याला पूर्णांकवाचक विशेषण असं म्हणतात. जसं अडियाणी 18वा, आपण म्हणतो ना 18वा दारिद्र्यात तो कितपत पडला होता, तर 18 हे पूर्ण संख्येचा बोध होतो या ठिकाणी. पंच महाभूते पूर्ण संख्येचा बोध होतो. अष्टांग मार्ग 12 केडी 100 वर्ष, तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण संख्येचा बोध होतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो दुसरं आहे अपूर्णांकवाचक विशेषण, इथं आपल्याला अपूर्ण संख्येचा बोध होतो. ज्या संख्येने अपूर्ण संख्येचा बोध होतो त्याला अपूर्णांकवाचक विशेषण असं म्हणतात. जसं अर्धा गुण, वे मले ना इतिहासाच्या पेपर मध्ये ना यार लिहिलो होतो खूप सारा, पण साला मले अर्धाच मार्क भेटला, वे अर्धाच मास्तर दिला रे, अर्धाच मार्क दिला आमच्या गुरुजीनं, अशा पद्धतीने अर्धा गुण. पाव भाकरी, भाकरी तयार करतो ना त्यातील पाव भाकरी, अर्धी गोडी, तर डॉक्टर सांगतो ना आपल्याला की रात्री झोपताना ही एक अर्धी गोडी खा, अर्धी गोडी म्हणजे या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक संख्या जी आहे ती अपूर्ण दाखवलेली आहे. त्यानंतर चतकोर भाकरी, तर अशा पद्धतीची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. त्याच्यानंतरच तिसरं जे आहे ते आहे साकल्यवाचक. साकल्यवाचक म्हणजे असलेल्या वस्तूपैकी सर्व, असलेल्या वस्तूपैकी सर्व असा जेव्हा बोध होईल तेव्हा त्याला आपण म्हणतो साकल्यवाचक विशेषण. साकल्यवाचक विशेषण असं म्हणतो आपण ज्या संख्येने किंवा जेव्हा एखाद्या संख्येने असलेल्या वस्तूपैकी सर्व असा बोध होतो तेव्हा त्याला आपण साकल्यवाचक विशेषण असं म्हणतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता उदाहरणामध्ये आपण घेऊ, तुम्ही उभयता जेवायला या, तुम्ही उभयता जेवायला या. उभयता जेवायला या म्हणजे काय? उभ्या उभ्या जेवायला या असं होतं नाही, उभय म्हणजे दोन, उभय म्हणजे किती? उभय म्हणजे दोन. त्या ठिकाणी दोन व्यक्ती असतील, नवरा बायको असतील दोन, त्यांना बोलवलं आहे असं म्हटलेलं असं, तुम्ही उभयता जेवायला या. दोन लोकांना बोलवलं, तिथं फक्त दोनच लोक होते, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतरचं पुढचं उदाहरण तिन्ही बहिणी, बहिणी किती असतील? तीन असतील, तिन्हीला बोलवलं असेल, तिन्ही बहिणी, साती ग्रंथ, पाची पांडव, तर अशा पद्धतीनं म्हणजे असलेल्या वस्तूपैकी सर्व. आता जसं एक उदाहरण सांगतो की पाचही साधू चारही दिशांना गेले. साधू किती होते? पाच. मुख्य दिशा किती? चार, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. म्हणजे पाचही साधू चारही दिशांना गेले, म्हणजे या ठिकाणी साधू होते पाच, पाचच्या पाचही गेले. मुख्य दिशा किती? चार, तर ते चारही दिशेला गेले. कुठल्या तरी एका दिशेला जात असताना दोन लोक, दोन साधू त्या ठिकाणी गेलेले असतील. तर अशा पद्धतीची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. संख्या विशेषणाच्या उपप्रकारामध्ये आपल्याला दुसरं जे आहे ते आहे क्रमवाचक विशेषण. क्रम, या ठिकाणी संख्येचा क्रम आपल्याला सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? तर संख्येचा क्रम. बघा व्याख्या काय, जेव्हा संख्येचा क्रम सांगितला जातो तेव्हा त्याला क्रमवाचक विशेषण असं म्हणतात. समजा एखादा पाहुणा तुमच्या घरी आलेला असेल आणि त्यावेळेला पहिल्यांदा त्यांचं घर तुम्हाला माहीत नसेल, तुमचं घर त्याला माहीत नसेल, तर तो कोणाला तरी विचारून येतो आणि मग एखादा व्यक्ती त्याला सांगतो तिसरा घर, चौथा घर किंवा दुसरा खांब, तर तो काय झाला? संख्येचा क्रम झाला, संख्येचा क्रम झाला. तर या ठिकाणी जसं आता सातवे घर, फलाण्याचं घर तो सातव्या क्रमांकाचं घर, ढेकाण्याचं घर दुसऱ्या क्रमांकाचं घर, इचक्याचं घर तिसऱ्या क्रमांकाचं घर, पिचक्याचं घर चौथ्या क्रमांकाचं घर, अशा पद्धतीनं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? संख्येचा क्रम. आलं का लक्षात? हा. त्याच्यानंतर चौथा वर्ग, एखादा वडील येतो शाळेमध्ये आणि सुट्टी मागायला येतो, गुरुजी माझ्या पोराला सुट्टी पाहिजे जी गावाला जायच्या त्याच्या मामाच्या. मग त्याला आपण नाव विचारतो, त्याला म्हणतो कोणत्या वर्गात आहे जी तुमचा पोरगा? हा चौथ्या वर्गात. अच्छा बर ठीक आहे, वर्ग सांगितलं त्यांनी, त्याचा पोरगा कोणत्या वर्गात आहे? चौथ्या वर्गात आहे. किंवा आठवी येतात, किंवा तो आठव्या वर्गामध्ये असू शकतो. पंधरावा वाढदिवस, माझा आज 15वा वाढदिवस आहे, अशा पद्धतीनं. म्हणजे हे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? संख्येचा क्रम. संख्येचा काय सांगितलेला आहे? क्रम सांगितलेला आहे, म्हणून याला म्हणतात क्रमवाचक विशेषण. लक्षात घ्या.
त्याच्यानंतर आहे आवृत्तीवाचक विशेषण. आवृत्ती म्हणजेच काय? पुनरावृत्ती. तुम्ही पुस्तक वाचता ना, हां, तर बघा पहिल्यांदा आवृत्तीवाचक विशेषण म्हणजे तर संख्येची आवृत्ती किती वेळा झाली, संख्येची आवृत्ती किती वेळा झाली हे दर्शवणारं विशेषण म्हणजे आवृत्तीवाचक विशेषण. पुस्तक वाचतो आपण आणि पुस्तकाच्या आतील भागामध्ये लिहिलेलं तर त्या पुस्तकाची आवृत्ती किती वेळा झाली, 15वी आवृत्ती, 4थी आवृत्ती, अशा पद्धतीनं. तर हे आवृत्ती दाखवलेलं असतं. त्रिवार मुजरा, महाराज की जय हो, महाराज की जय हो, महाराज की जय हो, तीनदा केलो ना त्रिवार मुजरा. मुजराचं काय झालं? रिपीटेशन झालं. नऊवारी साडी, नऊवारी साडी मोजली जाते, नऊवार एका हाताचे आता नऊ झालेले आहे म्हणजे ते नऊवारी साडी, रिपीटेशन झालेलं आहे. द्विगुणित आनंद, आनंद कसा झाला? डबल, द्विगुणित झाला. ज्यावेळी तुमचं लग्न झालं आणि त्याच वेळेला तुम्हाला नोकरी लागली, डबल आनंद. किंवा इकडे मुलगा झाला आणि नोकरी लागली, डबल आनंद, त्याला म्हणतात द्विगुणित आनंद. या ठिकाणी काय झाली? आनंदाची पुनरावृत्ती झालेली आहे. त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, किती वेळा वंदन केलं? त्रिवार वंदन. चौपदरी रस्ता, आवृत्ती झालेली आहे. तुम्हाला ते ग्रामीण भाषेमध्ये, ग्रामीण भागामध्ये चकवा हा शब्द माहित असेल की एखादा व्यक्ती एखाद्या रस्त्यावरून निघाला आणि परत तिथं झाला तर म्हणतो मला चकवा लागला, म्हणते रिपीटेशन होते तिथं तिथं येण्याचं, काही चकवा विकवा नसते, त्याची मानसिक स्थितीच बरोबर नसते, म्हणून तो तिथं 17 वेळेस आलेला असतं. या ठिकाणी रस्त्यात म्हणजे संख्येची काय झाली? आवृत्ती झालेली आहे, रिपीटेशन झालेलं आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, खूप सोपं आहे. तर यामध्ये दुसरं क्रमवाचक विशेषण, आवृत्ती व तिसरं आहे आवृत्तीवाचक विशेषण. त्याच्यानंतरच आपण पुढचं बघू पृथकत्ववाचक विशेषण. पृथकत्ववाचक विशेषण म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्याला संख्येच्या वेगळेपणाचा बोध करून दिला जातो. जसं 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला प्रभात फेरी जेव्हा निघते तर त्यावेळेला मुलांना म्हणतो अवे 3-3 रांगा लावा, 3-3 रांगा, तो संख्येच्या वेगळेपणाचा बोध आहे. संख्येच्या वेगळेपणाचा बोध आहे, जसं 3-3 रांगा. पुस्तक वाचताना एक एक ओळ वाच रे, बरोबर लक्ष दे, एक एक ओळ वाच, संख्येच्या वेगळेपणाचा बोध आहे तो. 10 दहांचा गट, गट तयार करायचा आहे, मग तू बचत गट असेल किंवा कुठला आहे, हा 10-10 गट तयार करा, संख्येच्या वेगळेपणाचा बोध त्या ठिकाणी करून दिला जातो. 5-5ची तुकडी, म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे संख्येच्या वेगळेपणाचा बोध, त्याला आपण म्हणतो पृथकत्ववाचक अशा पद्धतीनं, म्हणजे संख्येच्या वेगळेपण त्या ठिकाणी दाखवलेला असतो. त्यानंतर 5वं जे आहे ते आहे अनिश्चितवाचक विशेषण. अनिश्चित म्हणजे निश्चित नाही, किती संख्या दिलेली आहे हे आपल्याला अजिबात सांगता येत नाही. मी जर असं म्हटलं की माझ्या गावात बरेच घर आहेत, तर बरेच घर म्हणजे किती घर आहेत, संख्येचा बोध होत नाही. किंवा मी म्हटलं श्यामरावच्या लग्नात पुष्कळ लोक आले होते, आता पुष्कळ लोक म्हणजे किती, निश्चित संख्या समजते का? नाही. तर बरीच घरे, पुष्कळ लोक, सर्व मुले, आता सर्व मुले म्हटलं तर किती मुलं, निश्चितपणे आपल्याला संख्या सांगता येत नाही. त्यानंतर थोडे पक्षी, थोडे पक्षी म्हणजे किती पक्षी, तर या ठिकाणी आपल्याला संख्या जी आहे तर ती निश्चित संख्या, निश्चित आकडा आपल्याला दाखवलं जात नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याला म्हणतात अनिश्चित वाचक विशेषण, म्हणजे निश्चित अशा संख्येचा बोध होत नाही. तर इथं आपलं संख्या विशेषण जे आहे तर ते या ठिकाणी संपलेलं आहे. संख्या विशेषण जे आहे आणि संख्या विशेषणाचे 5 प्रकार, गणनावाचकचे 3 पोट प्रकार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विशेषणाचा तिसरा प्रकार म्हणजे कोणता, तर तो आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? तर जी सर्वनामे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, लक्षात घ्या, जी सर्वनामे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना म्हणतात सार्वनामिक विशेषण. जी सर्वनामे नामाबद्दल
विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. सर्वनामामध्ये आपण पाहिलेलं होतं की मूळ सर्वनामे कोण किती आहेत, 9 आहेत. तर ते सगळे या ठिकाणी जसं आता आम्ही म्हटलं हा माणूस हा सर्वनाम आहे, हा नाम आहे, म्हणजे जी सर्वनामे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. कोणता माणूस, हा माणूस, हा 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 हा, तो प्राणी, तो प्राणी, माझे गाव, माझे गाव, तुझी नाही माझे, तिच्या वस्तू, तिच्या वस्तू, तुमची शाळा. तर हे सगळे सर्वनामे आहेत. ही सर्वनामं काय करतात, तर या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करतात, त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हणतो. आणि सर्वनामे, मूळ सर्वनामे 9, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. आणि सर्वनामाचे प्रकार आपण पाहिलेले होते 6 प्रकार. तर या सार्वनामिक विशेषणामध्ये जी सर्वनामे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच पुढं फॉरवर्ड करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.